दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्व राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे असताना जेवढी कामं झाली नाहीत तेवढी कामं आपण केली आणि या मतदारसंघात कोट्यवधीचा निधी आपण दिला असा उपरोधिक टोला आमदार सुभाष देशमुख यांनी लगावला. गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी राज्याचे माजी सहकार मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते श्रींचं विधिवत पूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली. बृहन्मठ होडगीचे वेदमूर्ती चन्नवीर शास्त्री यांनी पौरोहित्य केलं. यावेळी वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केल्यानंतर चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते आमदार सुभाष देशमुख यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करताना सध्या पावसाअभावी निर्माण झालेल्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करताना आमदार सुभाष देशमुख यांनी शेतकरी आणि शेतीपूरक व्यवसाय हा पावसाविना मोठ्या प्रमाणात अडचणीत येणार असून शेतकऱ्यांवर दुहेरी संकट येऊ शकतं, त्यामुळं भरपूर पाऊस पडणं अत्यंत गरजेचं आहे, यासाठी आपण सर्वांनी मिळून गणरायाच्या चरणी हे संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे असं स्पष्ट केलं. सोलापूर जिल्हा असेल महाराष्ट्र असेल थोडंसं दुष्काळाचं सावट दिसत आहे. राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये पाऊस आहे पण मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण कमी आहे, विशेषतः आपल्या सोलापूर जिल्ह्यावरती आणखीन कमी आहे. थोडीशी उजनी धरणाची एक आशा असते आपल्याला, पुणे जिल्ह्यात जर मोठा पाऊस झाला तर उजनी धरण भरलं तर समस्त सोलापूरच्या जिल्ह्यातील लोकांना थोडासा आधार होतो, पण दुर्भाग्यानं सप्टेंबर अखेर आलेला आहे, आज केवळ 23% पाण्याचा साठा उजनी धरणामध्ये आहे आणि आत्ता पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवायलाची पाळी आलेली आहे. गणरायाच्या चरणी आपण सर्वांनी मिळून प्रार्थना केली पाहिजे. गणराया, आमच्यावर जे संकट आलं आहे, शेतकऱ्यावर जे संकट आलं आहे, पाऊस नसणं हे खूप मोठं संकट आहे. शेतकरी तर क्रमांक एकचं त्याच्यात नुकसान मोठ्या प्रमाणात होतं आहे. खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत, त्याही व्यवस्थित राहिलेल्या नाहीत. आत्ता रबीची पेरणीसुद्धा होईल नाही होईल, केली तर काळ्याची ओटी भरायची म्हणून शेतकरी काळ्याची ओटी भरणार, परंतु उगवतंय नाही उगवतंय शाश्वती नाही. जे उभे पिकं आहेत, फळबाग आहेत, ऊसासारखी पिकं आहेत, या पिकाची वाढसुद्धा खुंटलेली आहे, त्याच्यामुळे शेतकरी तर खूप मोठा संकटात सापडलेला आहे. याचबरोबर पिण्याच्या पाण्याची खूप मोठी गैरसोय होणार आहे, अनेक ठिकाणी टँकर सुरू करावे लागतील आणि जवळपास पुढील एप्रिल मे मध्येपर्यंत म्हणजे जूनपर्यंत सुद्धा ही अवस्था येऊ शकते. आणि कारखानेसुद्धा, अनेक कारखाने केवळ पाण्यावर जे चालणारे कारखाने आहेत तेसुद्धा कारखाने अडचणीत येऊ शकतात, आणि म्हणून ह्या सगळ्यावरती मात करण्यासाठी सर्वांनी म्हणून प्रार्थना केली पाहिजे की जो काही शेवटचं एक नक्षत्र एखादा आहे त्या नक्षत्रामध्ये सोलापूर जिल्ह्याला, संपूर्ण महाराष्ट्राला पाऊस पडावा आणि सर्वांना सुखी आणि समृद्ध ठेवा, हीच आजच्या या निमित्तानं गणरायाच्या चरणी प्रार्थना. दरम्यान
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनता ही विकासासाठी पुन्हा भाजपला साथ देईल, जनतेच्या मनात या पक्षाबद्दल आस्था आहे आणि ती परत एकदा सेवा करण्याची आम्हाला संधी देईल असा विश्वास व्यक्त करून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना जेवढा विकास झाला नाही त्याहीपेक्षा जास्त विकास आपण करून दाखवला असा उपरोधिक टोला त्यांनी सुशील कुमार शिंदे यांचं नाव न घेता लगावला. पूर्वीचा म्हणजे 2004 ते 2014 आणि 2014 ते 2024 ही जर तुलना केली तर मी दाव्यानं सांगतो ज्यावेळेस या मतदारसंघामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा होते, मुख्यमंत्र्याच्या काळापासून 2014 पर्यंत या परिसरातल्या रस्त्यांची अवस्था, या परिसरात असलेल्या विकासासाठी मिळालेला निधी हा जर बेरीज केली तर माझ्या ज्या 9 वर्षाच्या 8 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे निधी मिळालेला आहे ते केव्हाही ह्या मागच्या निधीपेक्षा नक्कीच जास्त आहे. उलट मागच्या सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदारसुद्धा होते, तरी परंतु दुर्भाग्यानं त्या मतदारसंघामध्ये तेवढा फायदा झालेला नाही. जनता हुशार आहे, जनता समोर बोलत नसती, कारण काही बोललं तर दबक्या आवाजात बोलतात, नाही मोठ्यानं बोललं तर मार खावा लागतो, खूप दहशत असते. आणि म्हणून मला असं वाटतं की समोर आल्यावर म्हणत असतात लोक, पण मला खात्री आहे जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाविषयी आस्था आहे. जनतेला एकच वाटतं की आमच्या तालुके विकास होऊ शकतो ते केवळ भारतीय जनता पक्षाने एक माध्यम म्हणून सुभाष देशमुख असतो. शेवटी भारतीय जनता पक्षाचं देशातलं असेल राज्यात नेतृत्व असेल हे सातत्यानं मदत करत असतं, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात. आणि त्याच्यामुळे जनता हे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आणि आम्हाला परत एकदा सेवा करण्याची संधी नक्की देणार. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेकडे त्यांचं लक्ष वेधलं असता आपल्याला कधीच मंत्रिपदाची अपेक्षा राहिली नाही की त्यासाठी आपण काम केलं नाही, राजकारणापेक्षा समाजकारणावर आपण सातत्यानं भर दिला, मतदारसंघापुरतं अथवा मंत्रिपदासाठी मी काम करत नाही तर जनतेची सेवा करणं हेच आपलं ध्येय होतं आणि राहील असं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं. एक सत्ता केवळ कशासाठी अपेक्षित असतं, लोकांची सेवा करायला. सुदैवानं मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा आत्ता अजित पवार असतील, हे सगळे लोक निधी द्यायला भरपूर निधी देत आहेत, ज्या ज्या गोष्टीचा प्रस्ताव जाईल त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहेत. मला असं वाटतं की मी मंत्री व्हावं म्हणून कधीही अपेक्षा केलेली नाही, आपलं आपलं काम करत राहावं हे माझं कर्तव्य आहे, काम करणं हे माझ्या दृष्टीने कर्तव्य आहे. मी मंत्र्यासाठी कुठल्या आशेवर काम करत नाही. जसं मी सांगितलं गेली 17 वर्ष सामुदायिक विवाह करतो आहे, मी मतदारसंघात कळत नाही कुठल्या आशेनं करत नाही. आज 500 लोक निराधार लोकाला दररोज 365 दिवस जेवण मोफत जेवण देत, केवळ मतदारसंघातले नाही सोलापूर शहरातले आहेत ते. मी मतदारसंघ म्हणून आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधीच काम केलेलं नाही, सत्ता मिळावी म्हणून काम केलं नाही, जनतेची सेवा करावी म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचं मी कधीही अपेक्षित नाही. याप्रसंगी कार्यकारी संपादक पद्माकर कावळे, उपसंपादक दीपक सोमा, आनंदराव बिराजदार, मनोज हुलसुरे, कृष्णा रेळेकर, दिनेश शिंदे, बाबू चिप्पा, महेश शेमूल, बसवराज जोजन, प्रकाश भोंगे आदींची उपस्थिती होती.